नायगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांनी हजारो काँग्रेस आय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी नायगाव ते तहसील कार्यालयापर्यंत बैलगाडीवर बसून आमदारांनी महारॅली काढत जाहीर सभेच्या ठिकाणी गेलेत. या रॅलीचे यानंतर रूपांतर सभेत झाले. नायगाव मतदारसंघात या जनतेने मला 2009 अपक्ष उमेदवार असून सुद्धा मला भरघोस मताधिक्याने निवडून दिले. 2014 सुद्धा याच मतदार बांधवांनी मला पुन्हा संधी दिली. तर 2019 ही निवडणूक माझी शेवटची आणि बेस्ट निवडणूक आहे. या भागातील नायगाव असेल, धर्माबाद, उमरी या तीनही तालुक्यातील मी माझ्या कार्यकाळामध्ये 1500 कोटी रुपयांचा विकास कामं केलेत, असे मत यावेळी आमदार वसंतराव चव्हाण यांनी व्यक्त केलंय. मी स्वतः वसंत बळवंतराव चव्हाण 2019 विधानसभा आज मी गुरुवारी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या स्मरणार्थ पाठिंबा देण्यासाठी हजारो नागरिक आज नायगाव बिलोली उमरी तालुक्यातून मला या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित झाले आणि त्यांना मी आवाहन केलं पुण्यातली विधानसभा आणि आपण सगळ्यांनी मला ह्या तिसऱ्या निवडणुकीला हॅट्रिक करण्यासाठी बहुसंख्य मताने या ठिकाणी निवडू. प्रतिनिधी कैलास सूर्यवंशीसह आधार न्यूज नांदेड. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.